असतो मा सत्कमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय। शांति शांति शांति। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पार्ट वन। हेलो, greetings for the day. Once again we are here to talk about the topic direct and indirect. मराठी त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन असं म्हटलं जात. नेमकं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय हे समजण्यापूर्वी वी शुड अंडरस्टँड व्हॉट इज ऍक्च्युली डायरेक्ट स्पीच. Direct speech means what? When the actual words What is direct speech? When the actual words of the speaker are mentioned, जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीने सांगितलेले वाक्य जसेच्या तसे मांडले जाते त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. अँड व्हॉट इज इनडायरेक्ट स्पीच? इनडायरेक्ट स्पीच मीन्स द सेम कंटेंट इज डिलिव्हर्ड थ्रू द थर्ड पर्सन. म्हणजे तेच वाक्य तिन्ही व्यक्ती आपल्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते, सांगण्याचा प्रयत्न करते, त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. आता हे जे डायरेक्ट स्पीच जे आहे, या डायरेक्ट स्पीचचं वैशिष्ट्य काय की एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे उद्गार जसेच्या तसे सांगणे म्हणजे प्रत्यक्ष कथन. फॉर एक्झाम्पल, Gopal said, I am a boy. Gopal said, I am a boy. Now see, what you will notice? You will notice in a sentence that some words are quoted into double inverted comma and some words are there out of this double inverted comma. म्हणजे अवतरण चिन्हाच्या आतमध्ये एक भाग आहे आणि अवतरण चिन्हाच्या बाहेरचा एक भाग आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की गोपाल सेड आय एम अ बॉय, म्हणजे इथं गोपाल नावाच्या व्यक्तीने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट ऍज इट इज या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पण जेव्हा या वाक्याला हे वाक्य मी ऐकलं, गोपाल सेड आय एम अ बॉय अँड वेन आय वॉन्ट टू डिलिव्हर द सेम मेसेज टू अदर्स, दॅट टाइम आय एम गोइंग टू मेक सम चेंजेस इन टू द स्टेटमेंट. म्हणजे त्या दिलेल्या वाक्यामध्ये मी थोडेफार काहीतरी बदल करणार. म्हणजे गोपाल म्हणाला तो, म्हणजे मी मुलगा आहे हेच वाक्य मी सांगितलं, गोपाल म्हणाला की तो मुलगा आहे. म्हणजे या ठिकाणी की या शब्दानं ते वाक्य जोडलं गेलं, मी मुलगाच्या ऐवजी तो मुलगा असं म्हटलं गेलं. म्हणजे एका अर्थानं की हे स्टेटमेंट तिराहित व्यक्ती, म्हणजे द थर्ड पर्सन नॅरेट द सेम कंटेंट, दॅट टाइम ही यूज टू मेक सम चेंजेस इन टू द स्टेटमेंट दॅट इज कोटेड इन टू डबल इन्वर्टेड कॉमा. म्हणजे या अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये तो बदल करतो. आता हे लक्षात घ्या, गोपाल सेड आय एम अ बॉय, ठीक आहे. कुठल्याही डायरेक्ट स्पीचला इट इज हॅव्हिंग टू पार्ट. कुठल्याही डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्याचे एकूण दोन भाग पडतात. पहिला भाग जो आहे तो म्हणजे अवतरण चिन्हा बाहेरचा. ओके, अवतरण चिन्हाच्या बाहेरच्या असणाऱ्या भागाला म्हणायचं रिपोर्टेड वर्ब. व्हॉट डू यू आर गोइंग टू से? रिपोर्टेड वर्ब.
अवतरण चिन्हाच्या बाहेरच्या भागाला म्हणायचं रिपोर्टेड वर्ब. याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? आर व्ही. ऍक्च्युली रिपोर्टेड वर्ब काय फक्त इथं सेड आहे. रिपोर्टेड वर्ब काय सेड, परंतु आपण असे गृहीत धरू की थोडस आपल्या सोयी करता जस्ट फॉर द कन्व्हिनियन्स गोपाल सेड दॅट इज द रिपोर्टेड वर्ब ऑफ द स्टेटमेंट. अँड व्हॉट एव्हर द स्टेटमेंट दॅट इज कोटेड इन टू डबल इन्वर्टेड कॉमा दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड ऍज रिपोर्टेड स्पीच. इट इज हॅविंग अ शॉर्ट फॉर्म आर एस. ओके, गोपाल सेड आय एम अ बॉय. या वाक्यामध्ये व्हॉट यू विल यू फाइंड? यू विल फाइंड टू पार्ट्स. द फर्स्ट पार्ट दॅट इज आउटसाइड ऑफ द डबल इन्वर्टेड कॉमा अँड द पार्ट दॅट इज कोटेड इन टू डबल इन्वर्टेड कॉमा. सो द पार्ट विच इज नॉट मेन्शन इन टू डबल इन्वर्टेड कॉमा दॅट इज कॉल्ड रिपोर्टेड वर्ब. अवतरण चिन्हाच्या बाहेरचा भाग म्हणजे रिपोर्टेड वर्ब अँड द स्टेटमेंट दॅट इज कोटेड इन टू डबल इन्वर्टेड कॉमा दॅट इज कॉल्ड रिपोर्टेड स्पीच. आता ह्या दोन गोष्टी, रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच, या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या की वेन एव्हर यू वॉन्ट टू स्टडी डिरेक्ट इनडायरेक्ट, डिरेक्ट इनडायरेक्ट इज द इझिएस्ट टॉपिक दॅट यू कॅन अंडरस्टँड इन अ बेटर वे. म्हणजे हा अत्यंत सोपा भाग आहे जो तुम्हाला सहजपणे समजता येतो. इथं कुठेही मी तुम्हाला हा नियम असा आहे, हे असं झालं पाहिजे, तसं असं काही सांगणार नाही. जेव्हा तुम्ही ते एखाद्या वाक्याचं यू ट्रान्सफॉर्म इन टू इंडायरेक्ट फॉर्म दॅट ऑब्विसली व्हॉट एव्हर द चेंजेस यू आर गोइंग टू मेक दॅट मीन्स दॅट द पर्टिक्युलर सेंटेन्स टर्न इन टू अदर फॉर्म. हे फक्त लक्षात ठेवायचं. सो फ्रॉम आर पॉइंट ऑफ व्ह्यू डायरेक्ट स्पीच इज हॅव्हिंग टू पार्ट. द फर्स्ट पार्ट इज कॉल्ड रिपोर्टेड वर्ब विच इज आउटसाइड ऑफ द इन्वर्टेड कॉमा अँड द अदर पार्ट दॅट इज कोटेड इन टू डबल कॉमा इन्वर्टेड कॉमा इज कॉल्ड रिपोर्टेड स्पीच. ठीक आहे, हा दोन भाग तुम्हाला समजले. रिपोर्टेड वर्ब म्हणजे काय आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय. रिपोर्टेड वर्ब सेड, रिपोर्टेड स्पीच आय एम अ बॉय. ओके, म्हणजे आता तुम्हाला दोन गोष्टी कळल्या की डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच ह्याचं रूपांतर करताना डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, व्हेन द ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर आर मेन्शन इन द स्टेटमेंट इट इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मीन्स व्हॉट? व्हेन द ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर आर नॅरेटेड बाय द थर्ड पर्सन. सो ही यूज टू मेक सम चेंजेस अँड दॅट चेंज स्टेटमेंट इज कॉल्ड इनडायरेक्ट स्पीच. आणि मग आपला दुसरा भाग कळला की डायरेक्ट स्पीचचे दोन भाग पडतात, रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजे अवतरण चिन्हातला भाग आणि रिपोर्टेड वर्ब म्हणजे अवतरण चिन्हाच्या बाहेरील भाग. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी नेहमी तुम्ही कायमस्वरूपी डोक्यात ठेवायची. मराठीत तुम्ही कोणत्याही डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना होणारे बदल हे प्रामुख्याने सर्वनाम मीन्स प्रोनाउन आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे यांच्यात फक्त
बदल होतो. ओके सो व्हॉट एवर द एक्सपीरियंस आय हॅव ऑफ टीचिंग थ्रू आउट दीज इयर्स व्हॉट आय लर्न्ड, आय लर्न्ड वन थिंग दॅट व्हेन एव्हर यू आर ट्रान्सफॉर्मिंग डायरेक्ट स्पीच इन टू इनडायरेक्ट स्पीच व्हॉट एव्हर द चेंजेस यू डू इट विल बी ओनली विथ प्रोनाउन अँड द ऑक्झिलरी वर्ब ऑफ द सेंटेन्स. त्या वाक्यामध्ये ज्या प्रकारचं सर्वनाम दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या प्रकारची सहाय्यकारी क्रियापद दिलेली आहेत त्याच्या रूपामध्ये बदल होतो, बाकीच्या उरलेल्या शब्दामध्ये बदल होत नाही. आता हा बदल कशा कशामध्ये होतो ते आपण लिहून घेऊ. म्हणजे बघा, कोणत्याही डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना होणारे बदल हे प्रामुख्याने सर्वनाम आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे यांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी बदल केला जातो हे लक्षात ठेवा. आणि एकदा एवढं केलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या येणार आहेत. ठीक आहे, आता आपण काही बदल जे आहेत ते बदल या ठिकाणी लिहून घेऊ. सर्वनाम कोणत्या प्रकारचा असेल तर काय बदल होईल. समजा आय हा जर वाक्यातला कर्ता असेल, ओके, तर आय हा कर्ता वाक्यातला जर पुल्लिंगी शब्द असेल तर वापरायचं ही आणि स्त्रीलिंगी असेल तर वापरायचं शी. ठीक आहे, आता समजा यू हा कर्ता आहे. ठीक आहे, यू हा कर्ता एकवचनी या संबोधनानं वापरला गेला असेल, एकवचनी, तर त्याचं रूपांतर तुम्हाला करायचंय ही किंवा शी मध्ये. ओके, जर हाच यू त्या ठिकाणी अनेकवचनी या अर्थानं वापरला गेला, अनेकवचनी या अर्थानं वापरला गेला, तर त्याचं रूपांतर जे असेल ते करायचं दे मध्ये. समजा एखाद्या वाक्यामध्ये वी हा शब्द समोर दिला गेला असेल तर त्या वीचं रूपांतर सुद्धा होतं दे मध्ये. ठीक आहे, जसं आपण चेंज द वॉइस मध्ये आयचं मी करतो, इनडायरेक्ट स्पीच मध्ये आय टर्न टू ही ऑर शी डिपेंड्स ऑन इफ द सब्जेक्ट इज फेमिनाइन ऑर मॅस्कुलाइन. म्हणजे स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे, पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. म्हणजे पुल्लिंगी असेल मॅस्कुलाइन असेल तर ही, फेमिनाइन असेल तर शी. यू हा जो कर्ता आहे हा जर वाक्यामध्ये सर्वनाम दिलं असेल तर त्याचं रूपांतर ही किंवा शी मध्ये करायचं, पण कधी, जेव्हा तो एकवचनीय अर्थानं वापरला असेल त्यावेळेला. यू दिला असेल तर यूचं रूपांतर करायचं दे मध्ये, वी दिला असेल तर रूपांतर दे मध्ये. हा बेसिक काही फरक आहे, हा बेसिक काही सर्वनामांमध्ये होणारा फरक आहे. तो बदल जो आहे तो बदल फक्त नोट डाऊन करा. जसजसं काही कंटेंट आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसे काही वाक्य जी येतील त्या वाक्यामध्ये असणारे बदल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगले जातील. आता याशिवाय जे ऑक्झिलरी वर्ब आहेत हे फक्त एकदा लक्षात ठेवा. ऑक्झिलरी वर्ब जे आहेत, जर समजा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये एम किंवा इज दिला असेल, विदाउट एनी डाऊट टर्न दॅट इम एम अँड इज टू वॉज. एम आणि इज असेल त्याचं रूपांतर वॉज मध्ये करायचं. समजा त्या ठिकाणी आर दिला असेल तर आरचं रूपांतर करायचं वेअर मध्ये, आरचं रूपांतर कसं करायचं वेअर मध्ये. समजा तुम्हाला हॅव किंवा हॅज दिलं गेलं असेल तर रूपांतर करायचं हॅड मध्ये. तुम्हाला विल दिला असेल तर विलचं रूपांतर करायचं वुड मध्ये. जर तुम्हाला शाल प्रोव्हाइड केलं गेलं असेल तर शालचं रूपांतर नॉर्मली आपण शुड मध्ये करतो, परंतु ग्रामरच्या नियमानुसार, नवीन नियमानुसार, विल राहून द्या किंवा शाल राहून द्या, त्याचं रूपांतर डायरेक्टली कशामध्ये करायचं वुड मध्ये करायचं. समजा तुम्हाला कॅन दिलं गेलं असेल तर कॅनचं रूपांतर कुड मध्ये करायचं. मे हा शब्द तुम्हाला दिला गेला असेल तर मेचं रूपांतर तुम्ही कशामध्ये करणार आहात, माइट मध्ये करणार आहात. मस्ट हा शब्द दिला गेला असेल तर मस्टचं रूपांतर तुम्ही करणार आहात हॅव टू मध्ये. म्हणजे हे जे काही बेसिक बदल जे आहेत हे बेसिक बदल तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजेत की ज्या प्रकारचं ऑक्झिलरी वर्ब त्या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे हे हा जो कंटेंट जो आहे, सो आय एम ट्राइंग टू मेक इट सिम्पल, म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला ते सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. म्हणजे याची एक यादी आहे, त्या यादीनुसार जर तुम्ही गेलात तर यू विल गेट बॅफल्ड. जर तुम्ही ते त्यानुसार जात गेलात ना तर तुम्हाला
ग्राम नियमानुसार ग्रामर शिकवणं या बंधामध्ये फारसं पडण्यात स्वारस्य नाहीये. कारण व्हेन यू टॉक अबाउट द रुल्स अँड रेग्युलेशन एव्हरी टाइम यू थिंक अबाउट द सेम थिंग. म्हणजे हे वाक्य ऑपरेट कसं करायचं ते कळलं पाहिजे. दॅट अंडरस्टँडिंग मीन्स व्हॉट यू आर लर्निंग ग्रामर. ते एकदा तुम्हाला कळलं ना की तुम्हाला ग्रामर कळलं हा त्याला साधा आणि सोपा अर्थ आहे. हे साधारणपणे असणारे जे काही बदल आहेत ते बदल फक्त लक्षात ठेवा. आता समजा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये आणखीन काही कंटेंट आहे, तो कंटेंट जर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला गेला असेल तर लक्षात ठेवा. समजा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये दिस दिला असेल तर त्याचं रूपांतर दॅट मध्ये करायचं. तुम्हाला दिस दिला असेल तर त्याचं रूपांतर तुम्हाला करायचंय दोज मध्ये करायचंय. ठीक आहे. नाव दिला असेल यू हॅव टू टर्न दॅट नाव इन टू दॅन. ओके. टुडे दिला असेल तर टुडेच करायचं दॅट डे. टुमारो दिला असेल द नेक्स्ट डे. समजा तुम्हाला यस्टरडे दिला असेल द डे बिफोर. दीज आर द व्हेरी फ्यू थिंग्स दॅट यू नीड टू नो. ह्या काही बेसिक गोष्टी ह्या एकदा तुम्हाला कळल्या की तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करण्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग त्या ठिकाणी मोकळा होतो. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी वाक्य लिहिलं फळ्यावर की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना होणारे प्रमुख बदल हे त्या वाक्यातले सर्वनाम आणि त्या वाक्यामध्ये वापरण्यात आलेलं सहाय्यकारी क्रियापद यांच्या रूपामध्येच केला जातो हे लक्षात ठेवा. आता ऑब्व्हियसली एक लक्षात काय घ्यायचं पहा की त्या गोष्टी फक्त तुम्हाला माहिती असाव्यात म्हणून तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवायचं की साधा वर्तमान काळ असेल त्याचं रूपांतर साध्या भूतकाळात होतं. अपूर्ण वर्तमान असेल तर त्याचं रूपांतर अपूर्ण भूतकाळामध्ये होणार आहे. पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचं रूपांतर पूर्ण भूतकाळामध्ये केलं जाणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुमच्या लक्षात आल्या की सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहेत आणि हे लक्षात ठेवा. सर एक माशी आपल्याकडनं एक चूक झालेली आहे. मस्ट हा जो शब्द आहे ना मस्ट इट शुड बी हॅड टू करायचं. सॉरी इट शुड बी हॅड टू. मग माझ्याकडनं सॉरी फॉर दिस. मस्ट टर्न टू बी हॅड टू हे ज्याचं रूपांतर करायचं हे एवढं लक्षात ठेवा. ओके. आता ह्या तुमचं झाले बेसिक नॉलेज ऑफ डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे आपल्याला जे समजून घ्यायचंय ना त्याचा हा पहिला प्रकार झाला. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घेत असाल अशी अपेक्षा आहे. ना आता आपल्याला एक गोष्ट बघायची की डायरेक्ट स्पीचचे आणि इनडायरेक्ट स्पीचचे प्रकार किती आहेत. म्हणजे कोणकोणत्या प्रकारे या वाक्यांचं तुम्हाला कन्वर्जन करता येतं. साधारणपणे आपल्याला माहितीनुसार की जी काही असर्टिव्ह स्टेटमेंट असतात इनडायरेक्ट स्पीच विथ स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह स्टेटमेंट ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विधानात्मक वाक्य ठीक आहे. दुसरा जो प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच विथ क्वेश्चन्स. इनडायरेक्ट स्पीच विथ क्वेश्चन्स. तिसरा प्रकार जो आहे तो इनडायरेक्ट स्पीच विथ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. ज्याला तुम्ही म्हणता आज्ञार्थी वाक्य. रामायणाचं प्रश्नार्थक वाक्य. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच विथ एक्सक्लेमेशन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच विथ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार वाचक वाक्य. ठीक आहे. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच विथ युनिव्हर्सल ट्रूथ. त्रिकाला बाधित सत्य
आणि इनडायरेक्ट स्पीच विथ लेट. असे एकूण 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे एकूण जवळजवळ 6 प्रकारे तुम्हाला ही जी वाक्य आहेत ती वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला करण्याकरता सांगितली जातील. ओके, मोस्ट प्रोबॅबली व्हॉट एव्हर द स्टेटमेंट विल बी देअर इन द क्वेश्चन पेपर कम्प्लीटली इट डिपेंड्स ऑन दिस टू असर्टिव्ह स्टेटमेंट अँड क्वेश्चन्स. या दोन याच्यावरच तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करण्याकरता त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलं जाईल हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. आणि मग ह्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी या ठिकाणी समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आता पहा, आतापर्यंतच्या झालेल्या भागात तुम्ही जेवढे काही तुम्हाला सांगण्यात आले त्याच्यामध्ये बेसिकली इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट अ डायरेक्ट स्पीच इन टू इनडायरेक्ट स्पीच दॅट यू हॅव टू मेक सर्टन चेंजेस. मग व्हॉट आर दीज रुल्स अँड रेग्युलेशन, त्याच्यामध्ये थोडेसे जे काही नियम आहेत ते नियम थोडेसे तुम्हाला सांगतो. कदाचित त्या फळ्यावर त्याची नोंदणी आपण करू. म्हणजे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 प्रकारे तुम्हाला या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्या ठिकाणी रूपांतर करायला लागतं हे लक्षात ठेवा. आता पहिला प्रकार असर्टिव्ह स्टेटमेंट, दुसरा क्वेश्चन्स, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच विथ असर्टिव्ह स्टेटमेंट, इनडायरेक्ट स्पीच विथ क्वेश्चन्स, इनडायरेक्ट स्पीच विथ इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, युनिव्हर्सल अँड लेट. हे असे एकूण काही प्रकार ह्या डायरेक्ट स्पीचचे पडतात आणि त्याचं रूपांतर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं करायचं ते सांगण्याची प्रक्रिया किंवा ती करण्याची प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे, आता हा कंटेंट मी इथं पुसतोय. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये काही नियम आहेत. आता ह्यातला पहिला नियम काय पा, यूज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टू जॉइन द सेंटेन्स. एज पर टाइप और फॉर्मेट, म्हणजे वाक्य जोडण्याकरता उभयनवी अव्ययाचा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा त्या ठिकाणी उपयोग केला जात पाहिजे. जे काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे ते त्या ठिकाणी वाक्य जोडण्याकरता त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागेल. मराठी सुद्धा लिहितो, वाक्य जोडण्यासाठी प्रकारानुसार योग्य त्या वाक्य जोडण्यासाठी प्रकारानुसार योग्य त्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करावा. उभयान्वयी उभय या हा एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. वाक्य जोडण्यासाठी प्रकारानुसार योग्य त्या क्वाड्रेटिंग उभयानुभवी अव्यय त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वाड्रेटिंग कंजंक्शन त्या ठिकाणी वापराल प्रकारानुसार त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा करायच्या ते लगेच कळतील. आता हे लक्षात ठेवायचं, हे व्हाय टू यूज दिस क्वाड्रेटिंग कंजंक्शन, हे का वापरलं जातं. कारण एक लक्षात घ्यायचं की तुम्ही एक डायरेक्ट स्पीचचं वाक्य, यू आर नॅरेटिंग दिस स्टेटमेंट इन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ थर्ड पर्सन. When the third person is actually report that statement, that time he is taking that liberty to transform as per his convenience. आणि मग तो ते वाक्य बदलण्याकरता त्या ठिकाणी क्वाड्रेटिंग कंजंक्शनचा उपयोग करतो. म्हणजे प्रकाश म्हणाला मी मोठा माणूस आहे, म्हणजे जेव्हा हे वाक्य कोणीतरी सांगणार आहे, प्रकाश म्हणाला की
तो मोठा माणूस आहे. म्हणजे बघा, वाक्य जोडण्याकरता या ठिकाणी वापरला की, आणि ते की जो शब्द आहे त्या म्हणायचं कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. म्हणजे अशा रीतीने वाक्य जोडण्याकरता कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो, हा लक्षात ठेवायचं. बाकीचा कुठलाच नियम सांगत नाही, बाकीची काही आपल्याला त्याची गरज नाही त्या नियमांची. कारण जेव्हा तुम्ही एका डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताय, तेव्हा ते आपोआप ते सगळे नियम त्या ठिकाणी, त्याचा जो काही वापर आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता ह्यातला पहिला प्रकार जो आहे, तो पहिला प्रकार या ठिकाणी आज आपण समजून घेऊ. इनडायरेक्ट स्पीच विथ स्टेटमेंट्स, याला म्हणायचं विधानात्मक वाक्य. इनडायरेक्ट स्पीच विथ स्टेटमेंट्स, इनडायरेक्ट स्पीच विथ स्टेटमेंट्स, याला म्हणायचं विधानात्मक वाक्य. मग विधानात्मक वाक्य म्हणजे काय, लक्षात ठेवायचं की त्या स्वतःचा सब्जेक्ट, स्वतःचा औदरीभोग त्या ठिकाणी असतं. आय एम अ बॉय हे स्टेटमेंट आहे, आय गो टू द शॉप हे स्टेटमेंट आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी डिक्लेअर केलं जातं. सच काइंड ऑफ सेंटेन्स विच इज हॅव्हिंग इट्स ओन सब्जेक्ट ऑक्झिलरी वर्ब ऑर मेन वर्ब, दे आर कॉल्ड असर्टिव स्टेटमेंट्स ऑर सिम्पली इट इज कॉल्ड स्टेटमेंट्स. आता ह्याच्यामध्ये काय पहा, ह्याच्यामधला पहिला नियम असा आहे, याचं रूपांतर करताना जे काही नियम आहेत त्या नियमामधला पहिला नियम असा आहे पहा, यूज that as coordinating conjunction. Use that as coordinating conjunction. म्हणजे वाक्य जोडण्यासाठी that वापरावे. ओके, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरावे. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, दुसरा नियम यातला असा आहे, जर आरव्ही म्हणजे रिपोर्टिंग वर्ब मध्ये सेड टू असेल तर त्याचे रूपांतर टोल्ड करावे. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला सेड टू असं दिलं गेलं असेल, रिपोर्टिंग वर काय दिलं असेल सेड टू, तर त्याचं रूपांतर काय करायचं टोल्ड, सेड टू दॅट असं काय म्हणायचं नाही, सेड टू दिसलं की काय करायचं टोल्ड असं करायचं. आता तिसरी यातली महत्वाची गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख रिपोर्टेड स्पीच मध्ये असेल तर त्यास रिपोर्टेड वर्ब मध्ये आणून A told B असे वापरावे. A told B असे वापरावे. म्हणजे ह्या काही बेसिक गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा इनडायरेक्ट स्पीच विथ स्टेटमेंट करणार त्यास काय करा पहा, की सर्वात पहिली गोष्ट दॅट यू आर गोइंग टू यूज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन एज दॅट, वाक्य जोडण्याकरता दॅट या शब्दाचा उपयोग तुम्ही करणार आहात. दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी रिपोर्टेड वर्क मध्ये सेट टू दिला असेल तर त्याचं टोल्ड रूपांतर करायचं. पण कधी कधी असं होतं की गोपाल म्हणाला कॉमा सीता तू कोठे चाललीस, गोपाल म्हणाला सीता तू कुठे, मी त्या ठिकाणी सीता या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलाय. जेव्हा तुम्ही त्याचं रूपांतर करत राहत ना, त्यावेळेला त्या सीतेला रिपोर्टेड स्पीच मधनं आणून तिला रिपोर्टेड वर्ब मध्ये घ्यायचं. म्हणजे गोपाळ सीतेला म्हणाला की,
गोपाळ सीतेला म्हणाला की तू कोठे चाललेस. आलं सर, म्हणजे अशा पद्धतीने ए टू बी, ए टोल्ड बी, ए टोल्ड बी, ए टोल्ड बी, अशा पद्धतीने ते रूपांतर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा आता आपण काय बघतोय, इनडायरेक्ट स्पीच विथ स्टेटमेंट. ओके, पहिला प्रकार, यूज दॅट ऍज अ कोऑर्डिनेटिंग, म्हणजे पहिला नियम, यूज दॅट ऍज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. वाक्य जोडण्याकरता दॅट या कंजक्शनचा वापर करायचा. वाक्यामध्ये सेट टू असेल तर त्याचं रूपांतर टोल्ड असं करावं. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख हा प्रामुख्याने रिपोर्टेड स्पीच मध्ये केला गेला असेल तर त्या व्यक्तीला रिपोर्टेड स्पीच मधन बाहेर काढून त्या ठिकाणी रिपोर्टेड वर्ब मध्ये आणायचं आणि ए टोल्ड टू बी असं रूपांतर करायचं. आता हा जो पहिला प्रकार आहे, हा पहिल्या प्रकाराची काही वाक्य आता आपण पाहणार आहोत. द प्रिन्स सेड आय एम युअर मास्टर. आय एम युअर मास्टर. आता तुमच्या वहीमध्ये कुठे जर कोपऱ्यात जर समजा तुम्हाला एखाद्या वाक्यात युअर हा शब्द पाहायला मिळाला तर तो पुल्लिंगी असेल तर हीच, स्त्रीलिंगी असेल तर हर. जसं मगाशी तुम्हाला म्हणलं की ऍट द सेम टाइम माझ्याकडे आता काही पुस्तक वगैरे काही नाहीये, जे काही मला त्या पद्धतीने आठवत जाईल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं रूपांतर कसं होईल सांगेल. पहा, युअर हा जर शब्द तुम्हाला एखाद्या वाक्यात पाहायला मिळाला त्याचं रूपांतर हीच किंवा हर करायचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की हे वाक्य द प्रिन्स सेड आय एम युअर मास्टर, विधानात्मक वाक्य ओळखायचं कसं, हाऊ यू आर गोइंग टू रिकॉग्नाइज द स्टेटमेंट. लक्षात ठेवायचं की देर शुड बी, देर इज नो क्वेश्चन मार्क, देर इज नो एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजे असं वाक्य की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रश्नार्थक चिन्हाचा, उद्गारवाचक चिन्हाचा तिथं उपयोग केला जात नाही. आय एम युअर मास्टर हे प्लेनली एक स्टेटमेंट आहे की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्क असं काही दिलेलं आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मगाशी सर्वात पहिल्यांदा आपण एक वाक्य लिहिलं होतं की ज्या वेळेला एखाद्या वाक्याचं रूपांतर तुम्ही इंडायरेक्ट स्पीच मध्ये करता त्यावेळेला कोऑर्डिनेटिंग कंजक्शन नंतर त्याचा वापर एकदा केला की वाक्यातलं नाम, सर्वनाम, ऑक्झरी वर्ब याच्यामध्ये बदल होतो. आता बघा, द प्रिन्स सेड म्हणजे या वाक्यातलं रिपोर्टेड वर्ब काय आहे, द प्रिन्स सेड, आणि रिपोर्टेड स्पीच काय आहे, आय एम युअर मास्टर. ओके, आता रिपोर्टेड स्पीच मध्ये शब्द पहिला कोणता आहे, आय, सहाय्यकारी क्रियापद काय, एम, सर्वनाम काय आहे, युअर, इथं आय काय, हे पण सर्वनामच आहे म्हणजे प्रोनाऊन आहे. त्याचं रूपांतर करताना असं स्टेटमेंट ज्यावेळेला तुम्ही इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करता दॅट टाइम द फर्स्ट थिंग इज व्हॉट, द प्रिन्स सेड, वाक्य जोडण्याकरता वापरायचं दॅट. दिस इज द फर्स्ट मेजर स्टेप ऑफ कन्व्हर्टिंग एनी स्टेटमेंट इन टू इनडायरेक्ट फॉर्म. ठीक आहे, ही पहिली पायरी आहे की तुमचा होणारा पहिला बदल हा रिपोर्टेड वर्ब मध्ये होतो. तो होणारा बदल रिपोर्टेड वर्ब मध्ये होतो म्हणजे नेमकं काय, दॅट यू आर युझिंग कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. ते वाक्य जोडण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी उभयानवी अव्ययाचा उपयोग त्या ठिकाणी करणार आहात. मग हे काय आलं, दॅट आलं. आता जेव्हा तुम्ही याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताय तेव्हा हे इन्व्हर्टेड कॉमा कॉमा हे काढून टाकायचं. त्याच्या आधी काय वापरलं, आपण दॅट वापरले. आता आय, द प्रिन्स, प्रिन्स म्हणले मी, प्रिन्सेस म्हणले का, नाही, म्हणजे वाक्यातला बोलणारा करता द प्रिन्स हा मॅस्क्युलिन आहे, मेल आहे, म्हणून तिथं होणार ही. जसं मी तुम्हाला एम आणि इच सांगितलं होतं, वॉज, ही वॉज. आता हे कुणाला म्हटलंय हे माहित नाहीये, मग मुलगा असेल तर त्याने डायरेक्टली हीज लिहा आणि मुलगी असेल तर हर लिहा, नाहीतर तुम्ही हीच जरी लिहिलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. आता बघा, द प्रिन्स सेड दॅट ही वॉज हिज मास्टर, ही वॉज हिज मास्टर, द प्रिन्स सेड दॅट ही वॉज हिज मास्टर. काय केलं, बेसिक गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये अवघड काहीच नाही, नथिंग इज दॅट वे डिफिकल्ट हिअर. जस्ट कीप वन थिंग इन द माइंड दॅट इन द व्हेरी बिगिनिंग ऑफ द पीरियड दॅट आय हॅव मेन्शन वन थिंग, what whatever the changes that are going to occur, it will occur only with
प्रोनाउन अँड ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे त्या वाक्यामध्ये ज्या प्रकारचं सर्वनाम आलंय, ज्या प्रकारचं ऑक्झिलरी वर्ब आलंय, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत जातो हे लक्षात ठेवा. बघा, द प्रिन्स सेड आय एम युअर मास्टर, द प्रिन्स सेड दॅट ही वॉज हिज मास्टर. पहिलं वर्ष वाक्य साध्या वर्तमान काळात नाही, त्याचं रूपांतर साध्या भूतकाळामध्ये झालं. हे त्याच्या नियमानुसार जायचं नाही, फक्त हे त्याच्या प्रोनाऊन मध्ये आणि औदरी वर्ब मध्ये बदल केला की तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. आता दुसरं वाक्य आपण एक घेऊ. धीरा सेड टू द कस्टमर आय पॉलिश्ड शूज फॉर लिविंग. धीरा सेड टू द कस्टमर आय पॉलिश्ड शूज फॉर लिविंग. आता इथे डायरेक्टली काय केले पाहिजे समज पाहिजे, एखाद्या वाक्यात तुम्हाला रिपोर्टेड वर्क मध्ये सेड टू दिसलं की त्याचं रूपांतर काय करायचंय, टोल्ड करायचंय. म्हणजे बघा, धीरा टोल्ड द कस्टमर, रिपोर्टेड वर्ब मधला पहिला होणारा बदल, धीरा टोल्ड द कस्टमर दॅट. धीरा टोल्ड द कस्टमर दॅट. आता इथं ऑक्झिलरी वर्ब काहीच नाही, डायरेक्ट काय प्रोनाऊन आहे, आय पॉलिश शूज फॉर लिव्हिंग. असं जरी तुम्ही जर ट्रान्सफॉर्मेशन केलं तरी त्याच्यामध्ये काही वावग नाही हे लक्षात ठेवा. साध्या वर्तमान काळाचं साध्या भूतकाळाचं पूर्ण भूतकाळात रूपांतर करायला जरी सांगितलं नियम असला आणि जरी तुम्ही ते आय पॉलिश शूज फॉर लिव्हिंग ही पॉलिश शूज फॉर लिव्हिंग तेच ठेवलं तरी त्याच्यामध्ये चूक नाही हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण आणखी एक वाक्य घेऊ. Akbar said, we are lost in this forest. Akbar said, we are lost in this forest. आता अकबर काय म्हणाला ते तुम्हाला कळलं. आता बघा इथं काय हे वाक्य दिले तुम्हाला, ह्याचं इंडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं. आपण काय करणार, अकबर said that. ओके, we दिले आपल्याला, त्याचं रूपांतर होतं दे, आर चं रूपांतर where. Lost in दिसचं रूपांतर that, in that forest. बघा स्टेटमेंट आता, अकबर said that they were lost in that forest. अकबर said that they were lost in that forest. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे वाक्य करता येईल आपल्याला. जसं मी तुम्हाला सांगताना मगाशी तीन नियम त्या ठिकाणी सांगितले होते. ते तीन नियम कोणते, की सेड असेल तर सेड दॅट लिहायचं, सेड टू असेल तर टोल्ड करायचं. पण आता एक वेगळा प्रकार की ज्याच्यामध्ये टोल्ड असं डायरेक्टली सांगितलेलं नाहीये, परंतु एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख जर रिपोर्टेड स्पीच मध्ये असेल तर काय करायचं. समजा त्या ठिकाणी एक वाक्य गमतीशीर वाक्य नाही असं, एक वाक्य घेऊ आपण. गौरी सेड I have 100 rupees, Shankar. Gauri said, I have 100 rupees, Shankar. आता इथं कसं केलंय पा की गौरी सेड तिने स्टेटमेंट केलंय आय हॅव 100 रुपीज शंकर, म्हणजे माझ्याकडे 100 रुपये आहेत शंकर, असं ते स्टेटमेंट आहे. म्हणजे हे गौरी सेड टू शंकर असं आहे एखादा ऍक्च्युली. म्हणजे गौरी सेट टू शंकर असतं तर आपण लगेच केलं असतं, पण इथं काय केलंय की या व्यक्तीनी जे काय स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंटला ज्या माणसाला उद्देशून केले जा नावाचा उल्लेख अशा या वाक्यात त्या ठिकाणी केलेला आहे. इफ
the speaker of the statement, he mentioned someone's name in reported speech. Okay, so what is your concern? Your first concern is that you have to remove that particular name from reported speech to reported verb. म्हणजे आता गौरी सेड टू शंकर, इथे शंकर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे म्हणून तिथं डायरेक्ट काय करायचं, गौरी टोल्ड शंकर. ठीक आहे, गौरी टोल्ड शंकर. आता पुढे लिहायचंय दॅट. आता गौरीने वाक्य म्हणले, गौरी स्त्रीलिंगी म्हणून आलं शी, हॅव झालं हॅव, 100 rupees. ओके, गौरी टोल्ड शंकर दॅट सी हॅड 100 rupees. म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही इनडायरेक्ट स्पीचच स्टेटमेंटच, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह स्टेटमेंटच रूपांतर करताना त्या काही साध्या गोष्टी ज्या आहेत त्या साध्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा फॉलो तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागेल. आता दुसरा जो प्रकार इनडायरेक्ट स्पीच विथ क्वेश्चन्स, तो थोडासा आपण मागं का ठेवतो, कारण की त्याचे दोन प्रकार पडतात, मग त्या दोन प्रकारला आपला वेळ लागेल आणि मग तास मोठा होईल. मग त्याच्याकरता आपण एक सोपा प्रकार घेऊ, तो म्हणजे कोणता, इनडायरेक्ट स्पीच विथ लेट. आता एक लक्षात ठेवायचं, आता या इनडायरेक्ट स्पीच विथ लेट अशा प्रकारचा जर तुम्हाला एखादा स्टेटमेंट दिलं गेलं असेल तर याच्याकरता तुम्हाला डायरेक्टली काय करायचं, पहा, रिपोर्टिंग वर्ब म्हणून सजेस्टेड दॅट रिपोर्टिंग वर्ब म्हणून काय वापरायचं, सजेस्टेड दॅट. ओके, आणि लेटच्या ऐवजी दे शुड लिहावे. म्हणजे बघा, खडू संपलं होता. इंडायरेक्ट स्पीच विथ लेट हा सर्वात सोपा प्रकार आहे, हा परीक्षेमध्ये पडला तर तुमचे हातातले मार्क आहेत. व्हॉट यू हॅव टू डू दॅट वेन एव्हर द स्टेटमेंट दॅट बिगिन्स विथ लेट, यू विल अंडरस्टँड बाय विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. डिरेक्टली व्हॉट यू हॅव टू डू, व्हॉट एव्हर द रिपोर्टिंग वर्ब दॅट इज ऍक्च्युअली मेन्शन इन द स्टेटमेंट, जस्ट रिमूव्ह दॅट अँड यू सजेस्टेड दॅट. ओके, लेटच्या ऐवजी काय वापरायचं, दे शुड. म्हणजे बघा, दोनच नियम, रिपोर्टेड वर्क म्हणून सजेस्टेड दॅट वापरावे आणि लेटच्या ऐवजी दे शुड असे लिहावे. आता हे दोनच नियम याच्याकरता लागू होतात. आता ह्याची जी वाक्य आहे ती वाक्य आपण लिहू. पहिलं वाक्य, अकबर सेड लेट अस कॉल बिरबल. इथं बिरबलला उद्देशून काय म्हणलेलं नाहीये. आता बघा इथं काय झालंय, लेट्स असं तरी येईल किंवा असं तरी येईल, असं तरी या दोघांचा अर्थ एकच, लेट अस, लेट्स कॉल बिरबल. आता अशा वेळेला काय करायचंय, इथं रिपोर्टेड वर्ब आहे सेड, रिपोर्टेड वर्ब काय सेड, त्याचा विचार न करण्यात लिहायचं अकबर सजेस्टेड दॅट. अकबर सजेस्टेड दॅट, लेट अस डायरेक्ट काय करायचं, दे शुड कॉल बिरबल. म्हणजे उद्या परीक्षेमध्ये जर समजा इफ यू गेट अ क्वेश्चन ऑर इनडायरेक्ट स्पीच ऑन लेट, डेफिनेटली इट इज गोइंग टू गिव्ह यू वन मार्क, फुल वन मार्क. व्हॉट जस्ट यू डू, इन्स्टेड ऑफ सेड राइट सेड टू, सॉरी सजेस्टेड दॅट, suggested that and let should be transformed into they should. बाकी काही बदल करायचे, फक्त let's, let us
कॉल बिरबल किंवा लेट्स कॉल बिरबल याच्याऐवजी दे शूट लिहायचं आणि वाक्य पूर्ण करून टाकायचं. वाक्य संपलं. आता बघू आणखी एक वाक्य आपण लिहू. द टीचर सेड लेट्स गो थ्रू द बुक. गो थ्रू दिस बुक म्हणून आपण म्हणतात. तुम्हाला कुठले स्टेटमेंट आले की पहिल्यांदा त्या वाक्यातल्या व्हॉट एव्हर द प्रोनाऊन व्हॉट प्रोनाऊन्स आर मेन्शन. इथं प्रोनाऊन फक्त आले दिस. दिसचं काय करायचं आपल्याला माहितीये. मग आता द टीचर सेड च्या ऐवजी द टीचर सजेस्टेड दॅट. द टीचर सजेस्टेड दॅट लेटच्या ऐवजी दे शुड गो थ्रू दॅट बुक. द टीचर सेड दॅट दे शुड गो थ्रू दॅट बुक. म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार सोप्या मधला प्रकार लेटचा हा हे एक अशा पद्धतीने स्टेटमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये दिली जातील त्याचं रूपांतर या पद्धतीने करायचं असतं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा रीतीने आता तुम्हाला आणखीन एक जो प्रकार सांगायचा आहे तो म्हणजे तीन प्रकार आता आपण पूर्ण करून पुढच्या साल आपण उरलेले तीन प्रकार पूर्ण करू. तो त्याचा थोडासा मोठा होईल. इनडायरेक्ट स्पीच विथ युनिव्हर्सल ट्रूथ. हे युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे ना म्हणजे त्रिकाला बाधित सत्य अशी एखादी गोष्ट जी कधीच बदलणार नाही. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो. सूर्य पूर्वेला उगवतो. अशा प्रकारची त्रिकाला बाधित जी सत्य आहेत जी कधी बदलणार नाही त्या प्रकारची वाक्य जी आहेत ती वाक्य तुम्हाला या ठिकाणी ह्याच्यामध्ये बेसिकली लक्षात ठेवा. एक तर तुम्हाला सेज दॅट याचा वापर होईल. याचा वापर होईल म्हणजे बघा उदाहरणार्थ बघा एक एक्झाम्पल आपण घेऊ. द टीचर सेड द सन राइजेस इन द ईस्ट. हे वाक्य सांगितले डेट स्पीच मध्ये रूपांतर करा. ओके सॉरी द टीचर सेज सॉरी सेज बघा ना द टीचर सेज सेज येऊन द्या किंवा सेड येऊन द्या काही आलं तरी काय जरी सेड आलं तरी काय घाबरू नका. सेज दॅट असा असेल तरी त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही आणि सेड जरी असेल तरी त्याच्यात काही बदल करायचा नाही. द टीचर सेड दॅट फक्त दॅट वापरायचं अवतरण चिन्ह काढायचं आणि वाक्य आहे असं लिहून पूर्ण करायचं. तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये हे इनडायरेक्ट स्पीच विथ युनिव्हर्सल ट्रूथ येणार नाही कारण एवढं सोपं वाक्य तुम्हाला कोणीच देणार नाही. का देणार नाही त्याचं एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर समजा या ठिकाणी सेज दिला असेल तर सेज दॅट करायचं. सेड दिला असेल तर सेड दॅट लिहायचं. अवतरण चिन्ह काढून टाकायचं आणि वाक्य असं लिहायचं. म्हणजे पहा द टीचर सेड दॅट द सन राइजेस इन द ईस्ट. My mother says the earth revolves around the sun. My mother says that the earth revolves around the sun. म्हणजे पुढच्या वाक्यात काही बदल करायचं नाही फक्त वाक्य जोडण्याकरता. इथं सेड असेल तर सेड दॅट लिहा. सेज असेल तर सेज दॅट लिहा. एवढंच लिहायचं आणि पुढचं अवतरण चिन्हामधलं स्टेटमेंट अवतरण चिन्ह काढून टाकून ॲज इट इज मेन्शन करून टाकायचे. अशा रीतीने आज एका तासामध्ये आपण तीन प्रकार शिकलो इनडायरेक्ट स्पीचचे. इनडायरेक्ट स्पीच विथ स्टेटमेंट, इनडायरेक्ट स्पीच विथ लेट, इनडायरेक्ट स्पीच विथ युनिव्हर्सल ट्रूथ. हे तीन प्रकार हे सोपे असणारे प्रकार. आता राहिला क्वेश्चन्स कमांड्स आणि एक्सप्लेनेशन. हे तीन प्रकार आपण पुढच्या तासामध्ये लवकरच शिकू. तोपर्यंत रजा द्या. होप दॅट यू विल गेट द कंटेंट थरोली. तुम्हाला हा कंटेंट थरोली कळला असेल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा नव्यानं पुढच्या तासाकरता भेटू. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.